नमस्कार विद्यार्थ्यांनो, वीके फिजिक्स मध्ये तुमचं स्वागत आहे। मी डी एस कुट्टे। आजच्या लेक्चर मध्ये आपण युनिट्स अँड मेजरमेंट हा चॅप्टर पाहणार आहोत। आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत की युनिट्स म्हणजे काय असतं, मेजरमेंट म्हणजे काय असतं, मेजरमेंट आणि युनिटची आपल्याला आवश्यकता काय आहे, या सर्व बाबी आपण आज शिकणार आहोत। पहा, वी नो दॅट आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत किंवा आपण एक डेली लाईफ जगत असताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचं मोजमाप करावं लागतं। आपण मेजरमेंटचा जर शब्दशः अर्थ घेतला तर तो काय, तो मोजमाप येतो, है ना। तर हे जे मोजमाप, ऍक्च्युअली मोजमाप म्हणजे असतं काय आणि मोजमाप करण्याची आवश्यकता का भासली, ह्या सर्व बाबी ज्या आहेत त्या आपल्याला पाहिजेत। पूर्वीच्या काळामध्ये पहा, पूर्वीच्या काळामध्ये काय व्हायचं की एखादी वस्तू जर आपल्या दुसऱ्या व्यक्तीकडनं घ्यायची असली तर त्यावेळेस ते काय करायचे, ओंजळीनं दोन ओंजळी तीन ओंजळी किंवा एखाद्या ग्लासाने काय करायचे ते एक्झॅक्ट असं मोकून त्यांना द्यायचे आणि त्यांच्याकडनं तेवढीच वस्तू एखादं धान्य घ्यायचे। जर सपोज आता फॉर एक्झाम्पल घ्या, जर सपोज दोन व्यक्ती आहेत, एका व्यक्तीला गहू पाहिजे असतील आणि दुसऱ्या व्यक्तीला तांदूळ पाहिजे असतील, त्यावेळेस ते काय करेल, तो जो काही फर्स्ट पर्सन आहे तो काहीतरी ग्लास भरून गहू काय करेल किंवा एक आदली पायली वगैरे ज्या असतात ते भरून काय करणार आहे, तो त्या समोरच्या व्यक्तीला देईल आणि तेवढ्याच मापाने काय करणार, तो त्याच्याकडनं एखादी वस्तू काय करेल घेईल, ठीक आहे। तर अशा पद्धतीनं काय व्हायचं, देवाणघेवाण व्हायची, म्हणजे वस्तू ह्या मोजल्या जायच्या। पण मग हळूहळू टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आणि त्यानंतर मेजरमेंट किंवा युनिट्स हे उदयास आले। तर याच्यामध्ये पहा, मेजरमेंट म्हणजे नेमकं असतं काय, तर एखादी वस्तू फॉर एक्झाम्पल घ्या की आपण एखाद्या शॉपमध्ये गेलेलो, शॉपमध्ये गेल्याच्या नंतर काय करतो आपण की एक ठराविक स्केल पट्टी घेत असू किंवा आपण काय करूया एखादा स्पियर घेत असू किंवा आपण आपलं जनरल जर घेतलं, किराणा दुकानामध्ये गेलो साखर आणायची आहे, त्यावेळेस आपण काय म्हणणार की मामा आम्हाला 1 किलो साखर द्या असं म्हणणार, है ना। आपण असं म्हणणार आहे की मामा आम्हाला 1 साखर द्या असं म्हटल्यानंतर तो बिचारा किती परेशान होऊन जाईल की तुम्हाला नेमकं किती पाहिजे साखर, 1 पाव पाहिजे, 1 किलो पाहिजे, अर्धा किलो पाहिजे, किती पाहिजे नेमकी, तो सारखं विचारेन की बाबा तुला किती साखर पाहिजे, त्यावेळेस तुम्ही काय सांगणार त्यांना की मामा मला 1 किलो साखर द्या असं जर आपण त्याला व्यवस्थित सांगितलं, त्यावेळेस तो आपल्याला एक ठराविक 1 किलो साखर काय करणार आहे, तो देणार आहे, है ना। पण आपण त्याला नुसतं म्हणालो मला 1 द्या, मला 1 द्या, 1 साखर द्या, 1 कपडा द्या असं म्हटलं आणि तो लगेच रागामध्ये येऊन आपल्याला काय करेन, ओरडेन, है की नाही। म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीचं आपल्याला मेजरमेंट करायचं आहे, एक्झॅक्ट मेजरमेंट करायचं आहे, त्यावेळेस आपल्याला युनिट्सची सुद्धा काय असते, आवश्यकता असते। तर सुरुवातीला आपण पाहणार आहे की मेजरमेंट नेमकं असतं काय, तर ऑब्व्हियसली मेजरमेंट म्हणजे काय, द कम्पॅरिझन ऑफ द अननोन क्वांटिटी विथ द फिक्स्ड नोन क्वांटिटी, म्हणजे एखादी अननोन क्वांटिटी आहे त्या क्वांटिटीचा आपण एका नोन क्वांटिटी सोबत काय करतो, कम्पॅरिझन करतो। फॉर एक्झाम्पल घ्या तुम्ही, जसे की आपण जर सपोज, जसं मी तुम्हाला आत्ताच एक्झाम्पल दिलं की साखर आणायला दुकानामध्ये गेल्याच्या नंतर आपण त्याला म्हटलं की 1 किलो साखर द्या, त्यावेळेस तो व्यक्ती काय करतो, ती जी काही साखर आहे ज्याचं माप तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती आहे, काय करणार तो एका जारमध्ये किंवा एखाद्या जगामध्ये काय करणार आहे, तो साखर घेणार आणि त्या तराजूच्या एका मापामध्ये काय करणार, तो साखर टाकणार आणि दुसऱ्या पारड्यामध्ये काय करणार, 1 किलोचं वेट ठेवणार, है की नाही। आणि मग काय करणार, तो त्याच्यासोबत ह्या साखरेचं कम्पॅरिझन करणार आणि तुम्हाला साखर तेवढ्या वजनाची साखर तुम्हाला देणार, है ना। म्हणजे काय आहे, तर इथे आपण मेजरमेंट करायलो, याचा अर्थ काय करायलो, आपण एका फिक्स्ड क्वांटिटी सोबत दुसऱ्या क्वांटिटीचं काय करायला लागलो, मेजर कम्पॅरिझन करायला लागलेलो आहोत, ठीक आहे। आणि त्यालाच आपण काय म्हणायला लागलेलो आहोत, मेजरमेंट असं म्हणायलो, काय म्हणायला लागलो, मेजरमेंट। पहा बोर्डवरती जे काही मी लिहून देते तुम्ही लगेच्या लगे लिहून घ्या, जेणेकरून तुमच्याकडे तुमच्या स्वतःच्या नोट्स तयार होतील, ठीक आहे। तर पहा आपण काय म्हटलं, फर्स्ट काय पाहणार होतो आपण, मेजरमेंट। ठीक आहे, तर मेजरमेंट, मेजरमेंट म्हणजे मी काय सांगितलं, दिस इज द कम्पॅरिझन ऑफ द अननोन क्वांटिटी टू द फिक्स्ड ऑर द नोन क्वांटिटी, है ना। क्वांटिटी टू द नोन नोन और फिक्स्ड क्वांटिटी, ठीक है, ह्याला आपण काय म्हणत असतो, काय म्हणत असतो, मेजरमेंट असं म्हणत असतो, है कि नाही। तर ऑब्विसली हे जे मेजरमेंट आहे ते का बरं इम्पॉर्टंट आहे,
तो ऑब्विसली जसं जसं वेगवेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी काय होती आहे, डेव्हलप होत आहे, आणि ह्या टेक्नॉलॉजीच्या डेव्हलपमेंटमध्ये मेजरमेंटचा अतिशय काय आहे, महत्वाचा वाटा आहे. जर सपोज आपण म्हटलं की आता ह्या जी नीड काय आहे, गरज का आहे, ठीक आहे, नीड काय आहे ह्या मेजरमेंट करण्याची, एखादी वस्तू जी आहे ती वस्तू मेजर करण्याची गरज काय आहे, ठीक आहे, युनिट्सची किंवा मेजरमेंट करण्याची गरज काय आहे, तर ऑब्विसली नीड ऑफ मेजरमेंट अँड युनिट, ठीक आहे, युनिट्स आणि मेजरमेंटची आवश्यकता काय आहे बाबा, कशासाठी करायचं. ऑब्विसली जशी जशी टेक्नॉलॉजी डेव्हलप व्हायला लागली, टेक्नॉलॉजी डेव्हलप पहिली म्हणजे काय होत असतं पहा, ऑब्विसली काय होत असतं की प्रत्येक सायंटिस्ट कुठल्या तरी एका घटकावरती अभ्यास करतो आणि अभ्यास करून काहीतरी कंक्लुजन मांडत असतो, है ना. फॉर एक्झाम्पल घ्या तुम्ही, जर सपोज आपल्याला काय करायची, ही साधीसा एक प्रोडक्ट किंवा कुठलीही कंपनी आहे, ती कंपनी काय करते, प्रोडक्ट निर्माण करत आहे, आणि प्रोडक्ट निर्माण करत असताना ऑब्विसली काय करावं लागतं, ते जे प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट योग्य बनलेला आहे का नाही, किंवा तो तयार करण्यासाठी काय करावं लागतं, त्याच्यासाठी मेजरमेंट करावे लागतं, है ना. तर मेजरमेंट करण्यासाठी किंवा हे जे काही मेजरमेंट आहे ते कशावरती आधारित, ऑब्विसली कशा वरती आधारित आहे, एक तर मेथड ऑफ द मेजरमेंट म्हणजे कशा प्रकारे तुम्ही मेजरमेंट करायला लागलेला आहात, आणि त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंट ऑफ द मेजरमेंट, कुठल्या इन्स्ट्रुमेंटने तुम्ही मेजरमेंट करत आहे, या बाबींवरती काय असतं हे मेजरमेंट डिपेंडंट असतं. आणि डिपेंडिंग ऑन दिस मेजरमेंट डिफरंट डिफरंट टेक्नॉलॉजीज आर द डेव्हलप्ड, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी उदयाला येत असतात, ठीक आहे. तर मग आपण पहा, जसे की मी तुम्हाला म्हटलेले की बाबा युनिट्स आणि मेजरमेंट आहे, है ना. ते मेजरमेंट म्हणजे काय हे तर आपल्याला कळालेलं आहे. आता ह्या मेजरमेंटची काय म्हणू आपण, गरज काय आहे असं म्हटलं. फॉर एक्झाम्पल घ्या तुम्ही, तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगितलं जसं की फॉर द प्रोडक्शन ऑफ द प्रोडक्ट. आता सपोज साधीशी एक्झाम्पल, हा तुमचा काय आहे, पेन आहे, आणि हा पेन काय करायचा आहे, मॅन्युफॅक्चर करायचा आहे. मॅन्युफॅक्चर करण्यासाठी काय करावं लागेल, ऑब्विसली आपल्याला ठरवावं लागणार आहे की हा जो काही पेन आहे त्याची जी लेंथ आहे काहीतरी 17 सेंटीमीटर असली पाहिजे, त्याची डायमीटर जी आहे ती काहीतरी स्मॉल 0.1 0.2 mm इतकी असली पाहिजे, किंवा 0.1 सेंटीमीटर इतकी असली पाहिजे, है ना. हे असे काय त्याचे मेजरमेंट्स आहेत, ठीक आहे, म्हणजे काय तर आपल्याला एवढ्या डायमीटरची एवढ्या लेंथची काय करायची आहे, पेन तयार करायची. त्यानंतर ह्याच्यात वापरलं मटेरियल कशा प्रकारचं असलं पाहिजे, त्याच्यामध्ये असलेला कॉटन कशा प्रकारचा असला पाहिजे, त्यामध्ये टाकण्यासाठी जी इंक आहे ती कशी असली पाहिजे, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला काय करायचं, मॅन्युफॅक्चर करायचं. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, ऑब्विसली मेजरमेंट करावं लागणार आहे, है ना. म्हणजे हे जे काही मेजरमेंट आहे ते मेजरमेंट आपण कशासाठी करणार आहे, ऑब्विसली कशासाठी करणार आहे, तर आपण नीड्स पाहणार आहे, त्याची गरज काय आहे. तर फर्स्ट सांगू आपण याच्यामध्ये, टू प्रिडिक्ट द सायंटिफिक लॉज, जे काही सायंटिफिक लॉज आहेत ते सायंटिफिक लॉ प्रिडिक्ट करण्यासाठी, निर्माण करण्यासाठी मेजरमेंटची आवश्यकता असते. फर्स्ट काय सांगितलं मी, टू प्रिडिक्ट द सायंटिफिक लॉज म्हटलेला, है ना. काय म्हटलं, टू प्रिडिक्ट सायंटिफिक लॉज, याच्यामध्ये तुम्हाला जर फॉर एक्झाम्पल दिलं मी, कुठले एक्झाम्पल घेऊया, हां तर घ्या तुम्ही बॉयल्स लॉ घ्या, है ना. आता टू प्रिडिक्ट द सायंटिफिक लॉज असं म्हटलं, बॉयल्स लॉ, बॉयल्स लॉ जर आपण घेतलं तर बॉयल्स हे जे सायंटिस्ट आहेत त्या सायंटिस्टने काय केलं, प्रेशर आणि त्याच्यानंतर काय म्हटलेलं, बल्ब, ह्यामध्ये काय रिलेशन असतं ते त्यांनी सांगितलेलं आहे, है ना. काय सांगितलेलं आहे, ही सेज दॅट पी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम, असं म्हटलेलं आहे. कसं म्हटलेलं आहे यांनी, की प्रेशर जे काही आहे, जर सपोज आपण एखाद्या वस्तूवरती एखाद्या गॅसवरती जर आपण प्रेशर अप्लाय केलेलं असेल, त्यावेळेस काय होतं, त्याचं व्हॉल्यूम काय होतं, कमी कमी होत जातो. फॉर एक्झाम्पल घ्या तुम्ही, आपल्या सिलेंडरमध्ये असलेला हा जो काही गॅस आहे, ठीक आहे, हा गॅस जो आहे हा याच्यामध्ये फिल केला जातो, हा कशाच्या फॉर्ममध्ये असतो, लिक्विडच्या फॉर्ममध्ये असतो असतो. तर हा जो काही गॅस आहे याच्यामध्ये फिल केलेला, तो गॅस लिक्विड फॉर्ममध्ये असतो. तो कसा लिक्विड फॉर्ममध्ये असतो, ऑब्व्हियसली इथं काय केलं जातं, प्रेशर अप्लाय केलं जातं. प्रेशर अप्लाय केल्यामुळे काय होतो, हा जो गॅस आहे तो लिक्विड फॉर्ममध्ये येतो. म्हणजे काय, हा जो गॅस आहे जर आपण असा पाहिला एअरमध्ये, तर त्यावेळेस काय असतो, त्याची जी काही व्हॉल्यूम आहे ते मॅक्झिमम आहे, पण याच्यावरती प्रेशर दिल्यामुळे तो आपण ह्या सिलेंडरमध्ये फिल करू शकलो. याचा अर्थ काय झालाय, हा जो काही गॅस आहे तो फिलअप झाला, फिलअप झाल्यामुळे काय झालेलं, त्याचं व्हॉल्यूम कमी झालेलं आहे, म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल.
आणि जसं तुम्ही इथं रेग्युलेटर ऑन करता, ऑन केल्यानंतर हा लिक्विड काय होतो इकडे जातो, म्हणजे प्रेशर काय होतं तुमचं डिक्रीज होतं. प्रेशर डिक्रीज झाल्यामुळं काय होतं, तो जो काही वॉल्यूम आहे तो वॉल्यूम काय होतो कमी होतो, है की नाही. म्हणजे सॉरी काय होतं, प्रेशर डिक्रीज केल्यामुळं व्हॉल्यूम इन्क्रीज होतं, म्हणजे त्याचं गॅसमध्ये रूपांतर होतं, है की नाही. म्हणजे काय व्हायला लागलेलं आहे की हे जे रिलेशन आहे ते रिलेशन सांगितलंय. कसं बरं सांगितलं? ऑब्व्हियसली बाय परफॉर्मिंग द एक्सपेरिमेंट. आणि आपण जेव्हा एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असतो तर विदाउट मेजरमेंट एक्सपेरिमेंट पॉसिबल आहे का? नाही आहे, है ना. साधंच ह्या पेनची लेंथ तुम्हाला मेजर म्हणजे लेंथ सांगायची आहे तर त्यावेळेस एक्झॅक्ट सांगण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, त्याचं मेजरमेंट करावं लागेल, है ना. हा जो डस्टर आहे ह्या डस्टरचं तुम्हाला मेजरमेंट करायचं आहे, याचं व्हॉल्यूम सांगायचं, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला ह्याची काय करावी लागेल, लेंथ मेजर करावी लागेल. म्हणजेच काय होतंय की एखादा लॉ आहे, एखादा पास्युलेट आपल्याला सांगायचं आहे, ते सांगण्यासाठी आपल्याला काय करावं लागत असतं, मेजरमेंट करावं लागत असतं. म्हणजेच काय, तर मेजरमेंटची आवश्यकता कशासाठी आहे, टू प्रिडिक्ट द सायंटिफिक लॉज. हे वेगवेगळे जे लॉज आहेत ते निर्माण करण्यासाठी आपल्याला काय लागत असतं, मेजरमेंटची आवश्यकता असते. सेकंड पहा, सेकंड काय म्हटलेलं आहे, टू व्हेरीफाय द लॉज. हे जे काही वेगवेगळे लॉज आहेत, जसं की मी तुम्हाला इथे सांगितला, पी इज डायरेक्ट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम म्हटलेला आहे, आहे ना. तर हा जो लॉ आहे तो व्हेरीफाय करायचा आहे. व्हेरीफाय करायचा, मग आपण काय करणार, आपल्या फिजिक्स लॅब मध्ये जाणार, तिथे आपण काय करणार, हा जो काही युट्यूब आहे ह्याच्यामध्ये मर्क्युरी भरलेला आहे, बॉयल्सने आपल्याला सांगितलं बाबा की पी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम आहे, तर त्यावेळेस तुम्ही कसं करणार, तो आपण व्हेरीफाय करून पाहणार. कसं व्हेरीफाय करून पाहणार, त्यासाठी आपण काय केली, ही एक ट्यूब यूज केलेली आहे, ठीक आहे, ज्याच्यामध्ये मर्क्युरी फिलअप केलेला आहे आणि हा क्लोज्ड एंड आहे, इथे व्हॅक्युम आहे, ठीक आहे. हा सपोज व्हॉल्यूम आपण इथे मेजर करणार आहे, ठीक आहे. मग काय केलं, इकडनं काय केलेलं, आपण त्याला प्रेशर अप्लाय केला. प्रेशर अप्लाय केल्यामुळं काय होतं, हा जो मर्क्युरी आहे तो इकडे इकडे राईज होतो. राईज होतो म्हणजे इथपर्यंत आला, इथपर्यंत आला म्हणजे इथलं व्हॉल्यूम काय झालं, तुमचं मिनिमाइज झालं, है ना. म्हणजेच काय व्हायलंय, प्रेशर इन्क्रीज केला की काय होतं, व्हॉल्यूम डिक्रीज होतो. हा जो प्रेशर आहे तो इन्क्रीज केला, त्यावेळेस व्हॉल्यूम काय होत आहे, डिक्रीज होत आहे, आहे. तसंच मग आता हा प्रेशर जर आपण काय केलो, डिक्रीज केलो, म्हणजे इकडनं काय करतोय, आपण प्रेशर काढून घेतोय, त्यावेळेस काय होईल, हे जे व्हॉल्यूम आहे ते व्हॉल्यूम काय होतं, इन्क्रीज होत जातं. म्हणजे काय, हा जो प्रेशर आहे तो काय केला, आपण डिक्रीज केला, त्यावेळेस काय व्हायला लागलेलं आहे, इथलचं व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला लागलेलं आहे. दॅट्स मीन्स व्हॉट, इथे काय होत आहे की जसं जसं तुम्ही प्रेशर वाढवताय तसं तसं काय होतंय, व्हॉल्यूम कमी होतोय, आणि प्रेशर कमी केल्यानंतर व्हॉल्यूम हा काय होतोय, वाढतोय. म्हणजे जसं की सिलेंडरचं एक्झाम्पल दिलेलं मी तुम्हाला, की त्याच्यामध्ये आपण प्रेशर अप्लाय केलाय की सिलेंडर आपण इन द फॉर्म ऑफ अ गॅस लिक्विडच्या फॉर्ममध्ये त्या सिलेंडरमध्ये भरून घेतो, आणि जेव्हा आपण रेग्युलेटर ऑन केलं, ऑन केल्यानंतर काय होतो, तोच त्या सिलेंडरमध्ये असलेला जो काही गॅस आहे एचपी गॅस, तो काय होतो, मध्ये एअरमध्ये, म्हणजेच काय होतं, गॅसमध्ये त्याचं कन्वर्जन होतं आणि तो आपल्या शेगडीमध्ये येतं आणि तो जळायला सुरुवात होतो. म्हणजे प्रेशर कमी झालंय, है की नाही. म्हणजेच काय होत आहे, तर एखादा जेव्हा आपल्याला मागे सांगितलेले जेवढे काही लॉज आहेत ते लॉज आपल्याला व्हेरीफाय करायचे, त्यासाठी देखील आपण काय करायला लागलो, इथे मेजरमेंट करायला लागलो, है की नाही. म्हणजेच आपण इथे लेंथ मेजर करत असतो आणि व्हॉल्यूम मेजर करत असतो, म्हणजेच आपण मेजरमेंट करायला लागलो. म्हणजेच काय, तर मेजरमेंटची आपल्याला का बरं आवश्यकता आहे, तर ऑब्व्हियसली टू व्हेरीफाय द लॉ. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तो म्हणजे टू फॉर द करेक्ट सेन्स ऑफ द क्वांटिटीज. म्हणजे पहा, फॉर द करेक्ट सेन्स ऑफ क्वांटिटीज म्हणजे काय, फॉर द सेन्स ऑफ क्वांटिटीज, ठीक आहे, सेन्स ऑफ द क्वांटिटी. म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्या तुम्ही, जसे की आता मेडिकल सायन्स आहे, मेडिकल सायन्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, वेगवेगळ्या म्हणजे फार्मा कंपनीज आहेत, वेगवेगळे केमिकल्स तयार करायचे आहेत. पहा, काही काही कंपनीचे केमिकल्स हे फार काय म्हणतो आपण, कॉन्सन्ट्रेटेड, म्हणजे हाय, काही काही लोकांना पहा, काही काही सोप वगैरे आहेत, जसं की आपण एक्झाम्पल घ्या, सोप आहे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या ब्युटी क्रीम्स आहेत, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या टॅबलेट्स आहेत, है ना. हे सर्व जे बाबी आहेत त्या काय करायच्यात, मॅन्युफॅक्चर करायच्यात. मॅन्युफॅक्चर करण्यासाठी सपोज एखादा सोप आहे,
तो सोप जो आहे त्या सोपला काय करायचं, मॅन्युफॅक्चर करायचं. मॅन्युफॅक्चर करत असताना त्याच्यामध्ये लागणाऱ्या ज्या काही काय म्हणू आपण कंटेंट आहेत, ते कंटेंट आपल्याला काय करावे लागते, ठराविक ह्याच्यामध्ये घ्यावे, वेटमध्ये ठराविक मेजरमेंटमध्येच घ्यावे लागतात, ठीक आहे ना. आणि त्यानंतर काय होतं, तो एक ठराविक, जसं की आपण फॉर एक्झाम्पल घेऊया की आपल्याला एखादी टॅबलेट तयार करायची आहे, त्यावेळेस ती टॅबलेट तयार करण्यासाठी त्यामध्ये लागणारा जो काही कंटेंट आहे, तो कंटेंट आपल्याला काय करावा लागतो, एक ठराविक क्वांटिटीमध्ये घ्यावा लागतो, है ना. आणि ती मेजरमेंट करण्यासाठी ऑब्व्हियसली आपल्याला मोजावं लागणार आहे त्याला, है की नाही, बाय युझिंग द सम इन्स्ट्रुमेंट्स आर द्या. म्हणजे काय, कुठलंही एखादं पर्टिक्युलर ऑब्जेक्ट आहे तो आपल्याला मॅन्युफॅक्चर करायचा आहे, आणि मॅन्युफॅक्चर करण्यासाठी त्याला लागणारे जे काही कंटेंट आहे ते एक्झॅक्ट असावेत, अक्युरेट त्याची क्वांटिटी असावी, ते कळण्यासाठी देखील आपल्याला काय लागतं, मेजरमेंट करण्याची आवश्यकता असते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इन क्वालिटी अज्युरन्स. ऑब्विसली म्हणजे हा जो काही प्रोडक्ट आहे, इन क्वालिटी अज्युरन्स, अज्युरन्स ऑफ प्रोडक्ट, क्वालिटी अज्युरन्स ऑफ द प्रोडक्ट, जसे की आताच तुम्हाला मी म्हटलं, पहा आपण काय म्हणतो, वेगवेगळ्या कंपनीज आहेत, त्या वेगवेगळ्या कंपनीजचे वेगवेगळे प्रोडक्ट्स असतात, आहे की नाही. आणि मग आपण काय सांगत असतो, हा प्रोडक्ट, ह्या कंपनीचा प्रोडक्ट खूप चांगला आहे, त्या कंपनीचा प्रोडक्ट खूप चांगला आहे, असं आपण सांगतो. जसं आपण घ्या, एमवे कंपनी आहे, पतंजलीची कंपनी आहे, ब्युटी सोप, ब्युटी क्रीम्सच्या कंपनीज आहेत, वेगवेगळ्या टॅबलेटच्या कंपनीज आहेत ना. हे सगळ्या ज्या कंपनीज आहेत त्याचा एक जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट कसा आहे, अतिशय क्वालिटी त्याची चांगली आहे. म्हणजे काय, एखादा जो प्रोडक्ट आहे ते प्रोडक्टचं क्वालिटी मेजर अज्युरन्स करण्यासाठी, सांगण्यासाठी किंवा ठरवण्यासाठी काय करावं लागणार, ऑब्व्हियसली आपल्याला काय करावं लागतं, मेजरमेंट करावं लागत असतं. म्हणजेच काय, तर नीड्स ऑफ अ मेजरमेंट आणि युनिट्सचे पण नीड्स म्हटलेले आहेत. तर काय म्हटलंय, टू प्रिडिक्ट द सायंटिफिक लॉज, टू व्हेरीफाय द लॉज ऑब्व्हियसली, त्याच्यानंतर काय, टू करेक्ट द सेन्स ऑफ द क्वांटिटीज, त्याच्यानंतर द क्वालिटी अज्युरन्स ऑफ द प्रोडक्ट्स आहेत, ठीक आहे. हे सगळे काय आहेत, नीड्स ऑफ द मेजरमेंट्स आहेत, हे मेजरमेंटचे काय आहेत, नीड्स आहेत, ठीक आहे, जे की आपण आता पाहिले. त्यानंतर आपण काय म्हटलं, युनिट्स हे सुद्धा हेच नीड्स आहेत. आता नेमकं युनिट असतं काय, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, की आपण काय केलो, एका दुकानामध्ये गेलो आणि त्या दुकानदाराला म्हणतोय की मला एक साखर द्या असं म्हणायला लागलो, त्यावेळेस तो आपल्यावर ओरडेन की बाबा नेमकं तुला किती हवंय, है ना. त्यावेळेस आपण काय करतो, त्या व्यक्तीला आपण काय सांगतो, मला 1 किलो साखर पाहिजे असं म्हणतो, है ना. तर युनिट जो आहे त्या युनिटला 2 पार्ट असतात, एक म्हणजे असतं मॅग्नेट्यूड आणि दुसरा म्हणजे असतं स्टँडर्ड, ठीक आहे. काय असतं, एक असतं मॅग्नेट्यूड आणि दुसरं म्हणजे स्टँडर्ड, ठीक आहे. ही जी मॅग्नेट्यूड आहे, जर आपण काय करायला लागलो, मास सांगायला लागलो, त्यावेळेस मॅग्नेट्यूड जी आहे ती कंटिन्युअसली बदलत राहील, पण हे जे स्टँडर्ड आहे ते बदलतं का, नाही बदलत. फॉर एक्झाम्पल घ्या, आपण आपलं नाव बदलत राहतं का सारखं सारखं, नाही. तसंच एखादी क्वांटिटी आहे तर त्या क्वांटिटीचं जर काही आपण केजी म्हटलंय, मास आहे, मासचं केजी आहे, लेंथचं काय येतं, मीटर असतो युनिट, ठीक आहे. तर हे युनिट कंटिन्युअसली बदलतं का, नाही बदलत. तुम्ही कुठंही जा, त्यावेळेस काय होतं, मास हा केजी मध्येच मोजला जातो आणि त्याच्यानंतर लेंथ जी आहे ती कशात मोजल्या जातं, युनिट मध्येच मोजल्या जातं. दॅट्स मीन्स व्हॉट, आपण काय म्हणायला लागलो, तर युनिट मध्ये एक काय असतं, एक तर मॅग्निट्यूड असतो आणि दुसरा काय असतो, हा केजी म्हणजे त्याचं युनिट असतं, म्हणजे स्टँडर्ड असतं, ठीक आहे. तर दिस इज अबाउट इट. मग आता हा जो युनिट सुद्धा कशासाठी आवश्यक आहे, ऑब्व्हियसली कशासाठी आवश्यक आहे, जर फॉर एक्झाम्पल घ्या तुम्ही, जसं मी तुम्हाला म्हटलेलं आहे, हा काय आहे तुमचा पेन आहे आणि ह्या पेनची जी लेंथ आहे ती लेंथ आपल्याला मेजर करायची आहे ना, मेजर करायची आहे, याचा अर्थ काय आहे, आपल्याला लेंथ मोजायची, म्हणजे याचं युनिट असणं पण आवश्यक आहे ना. जर आपण असं म्हटलं की ही पेन आपल्याला तयार करायची, त्यावेळेस आपण काय सांगणार आहे की बाबा मला एक पेन तयार करायची, ऑब्व्हियसली एक पेन तिची क्वांटिटी आपल्याला कळाली, किती पेना एक पेन, पण किती लेंथची पेन तयार करायची, तिची लेंथ एक असली पाहिजे. मग आता समोरच्या व्यक्तीला कळायला पाहिजे की तिची लेंथ किती असायला पाहिजे, 1 mm असायला पाहिजे, 1 cm असायला पाहिजे, का 1 m असायला पाहिजे, का 1 km असायला पाहिजे, है ना. तर ऑब्व्हियसली हे समजण्यासाठी सुद्धा तिथे काय लागतं, आपल्याला युनिट लागत असते, युनिटची आवश्यकता असते, स्टँडर्डची आवश्यकता असते, ठीक आहे. अँड फॉर बिकॉज ऑफ दिस, दिस युनिट ऑल्सो नीडेड फॉर द
टू प्रिडिक्ट द सायंटिफिक लॉज, त्याच्यानंतर टू व्हेरीफाय द लॉज, त्याच्यानंतर करेक्ट अजरन्स ऑर द करेक्ट सेन्स ऑफ द क्वांटिटीज अँड द क्वालिटी प्रोडक्ट, क्वालिटी अजरन्स ऑफ द प्रोडक्ट चालले. ह्या सर्व बाबींसाठी युनिट सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. ठीक आहे, तर दिस इज अबाउट द युनिट्स आर द्या, युनिट अँड द मेजरमेंट आर द्या. हा सगळा आपण इंट्रोडक्टरी पार्ट पाहिलेला आहे की युनिट्स काय असतं बाबा आणि तो कशासाठी आवश्यक असतो, मेजरमेंट आपण कशासाठी करत असतो, त्याची गरज काय आहे, ह्या सर्व बाबी आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट करून सेंड करा, आणि आजचं लेक्चर जर तुम्हाला आवडलेलं असेल तर लाईक जरूर करा. थँक्यू व्हेरी मच.